गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी जानवलगावचे उद्योजक सन्मानिय राहुलजी कशिवल यांच्या माध्यमातून सायकल देण्यात येणार आहे त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी किरवलीगावचे उद्योजक संजय संजयजी आत्माराम बजागे यांच्याकडून सायकल देण्यात येईल त्यानंतर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मानीय या, उत्तमजी दत्तू पाटील मुठवल जे पोलीस पटील आहेत त्याच्याकडनं आम्हाला एल ई डी टी व्ही लाभलेली आहे त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतोय त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य किरोलीचे राकेश दयानंद दिगाडकर यांच्याकडनं दोन एअर आम्हाला लाभलेले आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो या तर अमर मध्ये आहे आणि या संघाला सन्मान नानाशेट गोंदली यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा लिहिल्या आहेत कारण नानाशे गोंदली पाहिलं तर ते सुद्धा फोर्टी प्लस चे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडं मात्र या संघाला आणि आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत तर माझ्या समित आता जोडले जात आहेत माझे सहकारी समोर परम हार्दिक स्वागत करतोय सामन्याला सुरुवात पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर वर्षी काढायला लागली खरंतर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढायचा होता मात्र बाउन्स खूप चांगला पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला मयूरने गोलंदाजीला सुरुवात केली अमर स्पोर्ट्स कासणी संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय संजयच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक धाव आली संजय आणि ऋतिक ही सलामीची जोडी आहे जय अंबिका देवरुंगपाडा मा सुरेख बॉल खूप छान सुरुवात करत असताना गोलंदाज मयूर अमरस्वट कासनी संघ आपण पाहतोय खेळ या ठिकाणी आहे आणि अमर त्यातनंतर गौरव आणि अमरस्फोट कासनी संघाला शुभम भुईर याच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद शुभम तुझा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय पंचखनचा डोक्यावर शस्त्र आहे त्या ठिकाणी झेल होण्याची दाट शक्यता होती त्या ठिकाणी परंतु सुरक्षित हातांची जोडी मात्र पाहायला मिळाली नाही आणि त्याच मध्ये झेल ड्रॉप झाला आणि फलंदाजाने तब्बल दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या प्रवीण गगेचा हा प्रयत्न होता मात्र प्रवीणच्या हातातून बॉल निसटलाय आणि हा सुटलेला झेल कदाचित महागात पडू शकतो कारण ऋतिक खूप चांगला फलंदाज आहे चांगला अष्टपैलू खेळाडू आहे देवरुंगपाडा टीम साठी त्याचं योगदान फार महत्वाचं असतं पुढचा बॉल राईट मोर द विकेट यावेळेस पहा जबरदस्त

काय जबरदस्त फटक्या आपण पाहिल्या ऋतिकच्या पण ज्या ज्यावेळी अजय मी ऋतिकला पाहतोय ना खेळताना त्या त्यावेळी मला एक सामन्याची आठवण होती नक्कीच आपण हा रिप्ले पाहिल्यानंतर त्याचा उल्लेख नक्कीच करणार आहोत सुंदर टायमिंग पाहायला आम्हाला अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला आम्हाला आणि मात्र अगदी फ्लॅटेट चिंडू मात्र निघून गेला डीप लॉंगपच्या दिशेने प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे गेट समोर तुम्ही उभे राहू नका प्लीज आणि पडदा सोडायचा आहे पडद्याच्या आतमध्ये कोणी उभे राहायचं नाही गेट समोर देखील कोणी उभं राहायचं नाही आणि प्रेक्षकांनी मास्कचा वापर करायचा आहे सोशल डिस्टन्स देखील मेंटेन ठेवा जास्त प्रेक्षकांना आम्ही या ठिकाणी आतमध्ये येऊ देत नाहीत हो नक्की तुम्ही आतापर्यंत चार दिवस रात्र आम्हाला चांगला सहकार्य केलेला आहे अजून या स्पर्धेत दोन दिवस रात्र केला आहे तर नक्कीच तुमच्याकडून अजून आम्हाला चांगला सहकार्य लाभेल अशी आम्ही अशा बालगतोय फार कमी प्रेक्षकांना सामना मैदानातून पाहण्याची संधी दिली जात आहे यावेळेस ऑन साईडला उडवलाय स्विंग केलाय बॉल डीप बॅकवर्ड सीमारी पलीकडे आणखी एक सुरेख फटका यावेळेस मिळत आहे चार धावा झेल सुटल्यानंतर योगेश आपण पाहतोय की अक्षरशः चेंडूच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून शून्यावर त्याचा झेल ड्रॉप झाला होता त्या चेंडूवर दोन धावा आल्या त्यानंतर एक षटकार खडेकडे लॉफ्ट केला होता बॉल आणि त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय दोन धावांची पेनल्टी देखील डिक्लेअर केली जाते अमर स्पोर्ट्स कासणे संघाला कारण ड्रेस कोडच्या नियमाचं उल्लंघन त्यांच्या खेळाडूंनी केलेलं आहे ड्रेसिंग चेसिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत एका संघातील सर्व खेळाडूंच्या ज्या ट्रॅक पॅन्ट आहेत त्यांचा कलर देखील एकसारखाच असायला पाहिजे गोलंदाजाची ट्रॅक पॅन्ट आपल्याला वेगळ्या कलरची दिसते त्यामुळेच दोन धावांची पेनल्टी चांगला बॉल यावेळेस चांगला वेग पाहायला मिळाला निर्धाव चेंडू सांगता आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होतंय धावसंख्या तेरा प्लस पेनल्टीच्या दोन धावा देखील आम्ही स्कोअरमध्ये ऍड करत आहोत दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे एकूण धाव संख्या झाली आहे थर्टीन प्लस टू इज इक्वल टू फिफ्टीन पंधरा धावा एकही गडी बाद नाही तर मात्र डॉट एकूण आपण आणि ज्या दोन दहा पॅनल्टीच्या होत्या त्या आम्ही ऍड करतो म्हणजे तेरा प्लस दोन पंधरा दहावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या इथे पाहायला म्हणते जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला म्हणते कारण एक एक गडी गमावला नाही आणि मात्र पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी मयूर थोडेसे मागडे पाहायला म्हणाले कारण या षटकामध्ये एक षटकार पाहिला एक चौकार पाला एक तेरा मयूरने खर्च केला अमरस्फोट का संघाचा आपण विचार केला तर मात्र स्वर्गीय भाऊसाहेब आपण स्मृतीचे अनुभवलं त्या स्पर्धेमध्ये मात्र या, या, या संघाने खूपच छान कामगिरी केली होती अमोल दलवी यांचा संघ आपण पाहतोय <coughs> दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करील गोलंदाज महेश महेश आणि गौरव शुभम भुईर यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत आणि अमरस्फोट कासनी संघाला सुद्धा शुभेच्छा आहेत कालचा दिवस आणि कालची रात्र पीजी स्पोर्ट्स कासनी संघाने गाजवले मात्र आज पाहायचं आहे की अमर स्पोर्ट्स कासनी संघ कुठपर्यंत मजल मारतोय खरं तर सुरुवात तेवढी चांगली पाहायला मिळत नाहीये गोलंदाजाने पहिले दोन ते तीन चेंडू चांगले टाकले होते मात्र क्षेत्रक्षणाची साथ मिळाली नाही मयूरला आणि त्यानंतर पलटवार ऋतिकचा पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये महेशचा पहिला बॉल सामना करेल संजय पिच बॉल ड्राईव्ह केलाय अतिशय देखना कव्हर ड्राईव्ह मात्र मध्ये प्रोटेक्शन आहे फक्त एक धाव मिळेल संजयला एक आत्मविश्वास वाढवणारा हा फटका संजयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडे चांगलं टेक्निक आहे येणाऱ्या फलंदाजांमध्ये मनोज सारखा आणखी एक खंदा फलंदाज यायचा बाकी आहे भरपूर चांगली बॅटिंग आहे इतरही फलंदाज चांगले आहेत वळगीचा येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण फलंदाज फलंदाजसुद्धा पाहणार आहोत तो सुद्धा मात्र एक विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी माहेर आहे पंडित गोडे असतील इथे मात्र पहा काय जबरदस्त तकनीकचा वापर केला आणि केपी चषकसुद्धा आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत देरुंगपाडाच्या त्या स्मर् मैदानावर दिनांक चोवीस मार्चपासून ती स्पर्धा कदाचित सुरू होणार आहे आणि तीसुद्धा स्पर्धा तुम्हाला डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये पंडित गोडे यांचा भरपूर मोठं रोल आहे दरम्यान सतरा धावा धाव फलकावर पुढचा बॉल घेऊन महेश रायटम ओवर द विकेट यावेळेस लॉफ्टेट फटका मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे भरपूर उंच गेलाय बॉल चेंडूच्या खाली फिल्डर येतोय ओहो जजमेंट थोडस चुकलं आणि जेल ड्रॉप झालाय मात्र दावचीची संधी ती देखील गमावली जाते यावेळेस विकेट किपर कडून देखील चूक घडली गौरवने चांगला प्रयत्न केला होता बॅकअप केलं झेल ड्रॉप झाल्यानंतर चेंडू उचलला लगेच फेकला देखील विकेटकीपरपर्यंत मात्र विकेटकीपरला तो चेंडू गॅदर करता आला नाही आणि सुदैव म्हणावा लागेल बॅट्समन संजयचं दोन वेळा बचावला गेलाय एकाच बॉलवर झेल देखील त्याचा ड्रॉप झाला आणि धावचीत देखील होता होता राहिलाय दोन धाव मिळत आहेत या बॉलवर पाहू शकाल तुम्ही सहज सोपा झेल म्हणता येणार नाही कारण भरपूर उंच बॉल केला होता परंतु चेंडूच्या खाली फिल्डर आला होता प्रॉपर जजमेंट तर नव्हतं परंतु हातातून बॉल निसटलाय हातात चेंडू आल्यानंतर तुम्हाला झेल घेणं गरजेचं असतं परंतु कॅचेस विन द मॅचेस कदाचित विसरलेले आहेत अमर स्पोर्ट्स कासणी संघाचे क्षेत्ररक्षक हा जो गोल्डन रूल आहे जो मंत्र आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे नाहीतर झेल ड्रॉप झाल्यानंतर बऱ्याचशा फलंदाजांनी वादळी खेळी या स्पर्धेमध्ये देखील साकारलेल्या आहेत एकाच छिंड राजे या फलंदाजाला दोन वेळा जीवनदान मिळालं एकतर झेलबाजच्या स्वरूपात आणि एक तर धावतीच्या स्वरूपात अशी प्रकारे दोन, दोन जीवनदान आपण पहा आम्हाला आणि इथे मात्र इन्साइड आऊटचा फटका मी स्टॅमिंग आहे चेंडू हवे चत्रशे आहेत चेंडूच्या खाली चूक करणार नाही सुंदर झेल दलवीने इथे मात्र समाप्त केला आहे आणि माहिती आतमध्ये खेल समाप्त होतोय संजयचं पहिल्या दक्का धक्का जय अंबिका स्फोट देवरुंग पाड्या संघाला सर्कलचा नियम नाही आहे फलंदाज तुम्ही जाऊ शकता होऊ शकाल जागा बनवली होती डाव्यास थोडा बाहेर जाऊन इन्साईड आउट फटका मारायचा होता एक्स्ट्रा कवरला क्लिअर करायचं होतं मात्र उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि एक चांगला झेल मयूर दळवीच्या माध्यमातून मयूरच्या षटकामध्ये देखील झेल ड्रॉप झाला मात्र मयूरने झेल ड्रॉप केला नाही आणि मयूर उदाहरण देत असताना इतर फिल्डर्सना की अशा प्रकारे तुम्हाला झेल टिपायला पाहिजेत यादी दोन झेल ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचं नुकसान देखील सोसावं लागलेलं आहे या मॅचमध्ये जॅम्बिका देवरुंगपाडा संघाला धावसंख्या एक बाद एकोणावीस आपण जर पाहिले तर मयूर दलवीने मात्र हवितेशी गोलंदाजी केली नाही परंतु आउटफील्डमध्ये मात्र चांगला झेल त्याच्याकडनं आपल्याला पाहाला म्हणाला महेश पुन्हा एकदा और द विकेटने इथे मात्र पहा ऋतिक चांगला रोल इथे मात्र अदा करतोय कारण आपल्या संघाला पुढे घेऊन इथे मात्र जाण्याचं कार्य करतोय कारण ऋतिला माहिती आहे की अजूनही मी जर एका षटकीदर मी खेळपट्टी टिकून राहिले तर येणाऱ्या षटकामध्ये मी योठे पडके खेळू शकतो या अशा प्रकारे क्षमता माझ्याकडे आहे आणि इथे मात्र पहा सिंगल धाव पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतोय वीस धावा धाफलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये देवरुंगपाडा संघ स्वतःच्या विकेटची किंमत त्यांनी देखील जाणून घेतलेली आहे ओळखलेली आहे एक जेल ड्रॉप झाल्यानंतर जबाबदारीनं खेळ करतोय ऋतिक गोडे जागा बनवली यावेळेस दिशा दाखवली चेंडूला पॉईंटला बीट करून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय फिल्डर पाठलाग करतोय चांगला प्रयत्न चेंडू अगदी सीमारेषेचा वेध घेताना दिसत होता तिसऱ्या दावेचा धोकादायक प्रयत्न आहे यावेळेस आणि पाहायचा आहे काय निर्णय येतोय ये पंचांचा अपील केलं जाते दावचित साठी परंतु फलंदाजाने चांगला प्रयत्न केला आहे आणि सुखरूप पोहोचलाय असं वाटतंय कारण पंचांनी कुठलाही इशारा वगैरे केलेला नाही त्या ठिकाणी तीन धावा कम्प्लीट होत आहेत नक्कीच ज्याने काल रात्री या समालोचकांची चांगली काळजी घेतली दीपक ठाकरे यांच्या माध्यमातून अमरसोड कासनी संघाला आणि समर्थन पॅनलसाठी मात्र त्यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत तर पी जी स्फोट कासनेकडनं सुद्धा या संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि एक चांगला डिसिजन पंच उमेश सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं कारण छेंडू ज्या आपली इष्टीरक्षा मात्र हाताला होता त्या अगोदरच मात्र फलंदाज जी बॅट जी होती मात्र ग्राउंडेड झाली होती आणि दोन षटकांचा खेळ इथे मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतो ते बीच दावा दावालकावर एक गेड्याच्या मधल्यामध्ये योगेश हा डिसिजन जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एखाद्या पंचाला द्यायचा झाला असता तर निश्चितच टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केला असता मात्र उमेश केळणे यांची घारीची नजर आहे तीक्ष्ण नजर आहे जबरदस्त डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला वेळ त्यांनी वाचवलेला आहे टेक्नॉलॉजीचा आधार घेतला नाही अप्रतिम पंचगिरी नक्कीच एम सी एचे नामांकित पंच आहेत आपण हा रिप्लाय पुन्हा एकदा पाहू शकता सुंदर रिप्ले पाहतो आपण आणि खरोखरच फलंदाज आणि अशाच प्रकारची जर बॅट जर प्रत्येक वेळी जर ग्राउंडेड केली तर मात्र कमीत कमी फलंदाज होण्यापासून वाचू शकतात काही फलंदाज असे असतात की त्यांची बॅट थोडी हवेमध्ये असते आणि त्यामुळे पाहतो की त्यांना कधी मैदान सोडावा लागतो नाही हवेत जाणं म्हणजे धोकादायकच <laughs> काम आहे मग तुम्हाला यश भरपूर मिळालं की तुम्ही हवेत जाऊ नये हवेत जाणं धोकादायक असं फटका देखील हवेत गेला की षटकारे देखील येऊ शकतो मात्र जास्तीत जास्त झेलबाद होण्याची शक्यता असते दोन षटकांचा सा खेळ समाप्त झालाय नवीन षटकाला सुरुवात करतोय करायचं आहे अमर स्पोर्ट्स संघ यानंतरचा सामना असेल धनेश इलेव्हन कुकसे विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा ऑन साइडला बॉल तडकावलाय मिड विकेटला गौरव चेंडू वर झेपावलाय चांगली फिल्डिंग नो बॉलचा मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून बीमर चिंडू हा घोषित करण्यात आलेला आहे परंतु रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे ऑन फिल्ड निर्णय आहे बीमर बॉल पाहिजे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय तर पाहूया हा चेंडू लिगल आहे की अनलिगल आहे बीमर साठी मात्र रिव्ह्यू रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पाहूया अमर स्पोर्ट्स कासणे संघानं हा रिव्ह्यू घेतलेला आहे पाहूया हा चेंडू लीगल आहे की अनलिगल आमची बाला आयकरे सर मात्र आता कंट्रोल रूममध्ये आहेत तर हा लीगल चेंडू आहे रिव्ह्यू सक्सेसफुल आहे तुम्हाला अजूनही एक संधी मात्र मिळेल साठी तुम्ही रिव्ह्यू अजूनही घेऊ शकता एक चांगला रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला अमर स्पोर्ट्स कासनी टीमच्या माध्यमातून एकच धाव आली या बॉलवर धावसंख्या आता चोवीस या आकड्यावर जात असताना तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय एक चांगली धावसंख्या जी अंबिका देवरपाडा संघानं आतापर्यंतच्या खेळामध्ये जोडलेली आहे पुढचा बॉल फेस करेल ऋतिक यावेळेस हॅमेट केलाय बॉल मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळत नाही आहे एक्स्ट्रा कवरला चांगली फिल्डिंग अमोल दळवींच्या माध्यमातून एकच धाव घेण्याची संधी मिळते खेळ कुठेतरी स्लो करण्याचा प्रयत्न गोलंदाज कल्पेशचा दिसतोय नक्कीच चांगली गोलंदाजी आहे तिसऱ्या षटकामध्ये कल्पेशकडनं आपल्याला पाहायला मिळते पुन्हा दौरतो विकेट नाही इथे मात्र पावलांचा वापर केला होता फलंदाज मनोजने परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही काय सुरेखी सुरुवात पाहायला मिळत पहिल्याच षटकामध्ये पंधरा धाबा आपल्याला पाहायला मिळाला होता कासने संघाच्या करा मापकुरा देवरुंगाव संघाच्या माध्यमातून त्यानंतर महेशने चांगली षटक घाताल आठ ढाबा खर्च गेल्या आणि हा चेंडू पाहू शकतो आपण पावलांचा वापर केला होता इथे मात्र जोरदार अपील परंतु मात्र पंचाने आपिल फेटाळली परंतु लिखबाच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र पूर्ण केली आहे खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हा अँगलने चेंडू हवेत स्विंग होऊन आतमध्ये येतो होता असं वाटतं की लिगस्टिकला मिस केला असतं चेंडूने त्यामुळे पंचांनी आपली फेटाळून लावलेले आहे चांगले डिसिजन पंचांचे पाहायला मिळत आहेत मात्र एक चांगला षटक आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांना त्यांनी अक्षरशः थांबून ठेवलंय बांधून ठेवले जकडून ठेवले चांगला मारा करतोय कल्पेश यावेळेस उच्चवेष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल आता मात्र वाईट घोषित केला जातोय अवंतर धाव मिळते चेंडूच्या वेगात देखील बदल करण्याचा प्रयत्न केला होता आणि नि त्यामुळेच नियंत्रण थोडंसं हरवलं गेलं दिशेवरचं मान्य श्री संतोष माधव काकडे साहेब सरपंच साहेबांचं शोभागमन यांच्या नावाने ही स्पर्धा आहे यावेळेस मॅटच्या थोडासा आतमध्ये ला लागलाय स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग फक्त एक धाव मिळते खूप छान षटक इकॉनॉमिकल षटकाची खऱ्या अर्थानं गरज होती अमर स्पोर्ट्स कासने संघाला आणि तशाच प्रकारचं हे षटक आत्तापर्यंत जरी पाहायला मिळालेलं आहे फक्त एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल तेवीस धावा धावफलकावर होत्या मात्र कल्पेशने फक्त पाच धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या पाच चेंडूंमध्ये शेवटचा बॉल असेल या षटकातील सामना करतोय मनोज धरून खेळण्याचा प्रयत्न बॉल अभेत आहे बॅकवर्ड पॉईंटला प्रयत्न चांगला मात्र हाताला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय राहुलला काही झेल टिपता आला नाही झेल ड्रॉप झालाय आणि सिंगल येते दो, 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 दोन धावा दोन धावा असतील फिल्डरच्या हाताला लागून बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आपण नियमावली आधी स्पष्ट केली पहिल्या दिवसापासून जर विकेट किपरच्या हाताला लागून बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेला तर एकच धावा असेल मात्र इतर फिल्डरच्या हाताला लागून जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर दोन धावा देण्यात येतील आणि तसंच घडलंय आणि याचबरोबर तीन षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या एक बाद तीस धावा थर्टी रन्स लॉस ऑफ वन विकेट जयकाच कुठेतरी मात्र वैभव हलकेने मात्र हा कुठेतरी हलका प्रयत्न केला असावा झेल टिपण्यासाठी राहुल हलके होते काल वैभव हलके होते आपण पीजी स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून त्यांना खेळताना पाहायला आणि काय जबरदस्त हेलिकॉप्टर त्यांच्या बॅटमध्ये आपण काल उडताना पाहायला आणि आज राहुल हलके आहेत त्यांचे बंधू आहेत परंतु अमर स्फोट कासनी संघाच्या माध्यमातून या संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि आमचा हा व्यासपीठ तुम्ही पाहू शकता सचिनजी गोंदले आहेत खंबरस खंबीर समर्थक आहेत अमरस्फोट कास्ते संघाचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी काकडे यांना पाहू शकतावर मनोहरजी केणे आहेत एम डी यांनासुद्धा पाहू शकता भरपूर बिझी शेड्यूल आहे त्यानंतर सुभाषजी जाधव यांनासुद्धा आपण पाहू शकता व्यासपीठावर विश्वासजी शिंगोले आहेत रामकृष्ण काकडे आहेत त्यानंतर लक्ष्मणजी काकडे यांना पाहू शकता रघुनाजी केणे प्रत्येक दिवस रात्रीमध्ये त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेला आहे व्यासपीठावर जाऊया पण आता मात्र शेवटच्या षटकाकडे गौरव गोंदले आहेत नवीन गोलंदाज आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतील ओर द विकेटने इथे मात्र या ठिकाणी या तर चांगला होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी चूक प्रवीण गगीकडनं पाहायला मिळते परंतु एक जाऊ कारण अमोल दलवी होते त्या ठिकाणी रिकवर करण्यासाठी सिंगल दहावीच्या मदतीने आता मात्र दहा फलक पुढे जाईल एकतीस धावा आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज पाहिले तर दोघांकडे मात्र क्षमता आहे की मोठे फरके देखील होऊ शकतील मनोज आहे एका बाजूला तर ऋतिक आहे तर ऑन स्ट्राईकला इथे मात्र सुरेख फाटका इनफिल्डच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून जाईल डी पॉईंटच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने पंचाचा इशारा पाहायला मिळतोय चार धावांचा चौकार ऑस्ट्रिकला रिप्ले पाहू शकता टायमिंग आणि अतिशय वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला चांगला फटका मात्र हृतिकने एक्झिटू केला अशाच फटक्यांची मात्र कुठेतरी या डेट ओव्हरमध्ये मात्र देवरिंगबाडा संघाला गरज आहे अजूनही आपण जर या पहिल्या इनिंगचा विचार करतो चार चेंडू शिल्लक आहेत पस्तीस धावा आपल्याला धाफलकर पाहायला मिळतात आणि अजून या चार चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका जर झाला तर फोर्टी प्लस धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल बिलकमी घ्यायचा आहे संघ एक सुंदर इनिंग्स खेळत असताना आपल्या टीमसाठी ऋतिक गोडे वीस धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय आणि त्यामध्ये सहा धावांची कदाचित भर होईल लॉफ्ट केलाय बॉल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हो हो प्रयत्न चांगला होता असं वाटलं होतं की चेंडू सीमारिशे पलीकडे जाईल परंतु नाही झेल होता प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली -के आणि षटकार तर वाचवलाय फक्त एक धाव पूर्ण केली फलंदाजांनी हो ऋतिकला असं वाटलं असेल की मात्र चेंडू सिमेर पल्लीकडे निघून जाईल त्याचमुळे त्यांनी मात्र कुठेतरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी झेल ड्रॉप झाला त्यावेळी मात्र ऋतिकने मात्र ही धाव एक पूर्ण केली इथे मात्र ओरपी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर मनोजच्या बाटमध्ये आपल्या पाहायला मिळतोय एक्के फोर्टी सेवन टू टू छेरान

स्ट्रेट डाऊन द ग्राउंडिश लॉंग ऑफ ला सहज क्लिअर केले सहा धावांनी धावसंख्या गरुड झेप घेत असताना फॉर्टी टू बेचाळीस या आकड्यावर जाऊन पोहोचले एक चांगला स्कोर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या दुसऱ्या मॅच मध्ये जे अंबिका देवरुंगपाडा टीमच्या माध्यमातून जे अंबिका देवरुंगपाडा आणि अमर स्पोर्ट्स कासने अशी ही लढत आहे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गौरव गोंदली त्यामुळे जागा बनवली होती स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटची बाहेरची कट घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये फक्त एक धाव मिळते एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते पहिल्या गड्यासाठी देखील एकोणावीस धावांची भागीदारी झाली होती आणि दुसऱ्या गड्यासाठी देखील तब्बल चोवीस धावांची पार्टनरशिप चार चार षटकांच्या सामन्यामध्ये पंधरा ते वीस धावांची पार्टनरशिप देखील खूप चांगली पार्टनरशिप मानली जाते हो कारण आपण जर पाहिले तर संजय सुद्धा मात्र स्वस्तात बाद झाले होते फक्त दोन धावांचं त्यांनी मात्र आपल्या संघाला योगदान दिलं होतं आणि त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजाने आपल्या संघाला सावरलं चार धावा संजयने मात्र जोडल्या होत्या चार चेंडूचा त्याने सामना केला होता आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डाबातील सामना करीला ऋतिक परंतु अजूनही मात्र हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल कारण हा चेंडू स्वेर आहे डाब्याशी सोडून मात्र निघून जातो या पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते एक चांगली धावसंख्या जी आता मात्र आपल्याला धाफालकर पाहायला मिळत आहे कारण चार षटकांची मॅच आहे कारण चव्वीच्या धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत आणि अजूनही एक चेंडूचा खेळ होणं बाकी आहे पहिलं षटक मागडं होतं त्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक चांगलं राहिलं होतं कासनी टीम साठी परंतु हे शेवटचं षटक थोडंसं मागडं पाहायला मिळतंय यावेळेस जबरदस्त फटका लाँग मात्र फिल्डर सज्ज आहे आणि कुठली चूक होत नाहीये याच क्षेत्रामध्ये आधी देखील फटका मारला होता झेल ड्रॉप झाला होता मात्र यावेळेस कुठली चूक केली नाही फिल्डरने तर शेवटच्या बॉलवर कल्पेशने टिपलाय सुरेख झेल आणि इनिंगची समाप्ती झाली आहे धावसंख्या दोन बाद चौवेचाळीस टायमिंग असं वाटलं की चांगलं साधलंय परंतु सिमारेशा क्लिअर करू शकला नाही फलंदाज मात्र चांगली बॅटिंग केली ओव्हरऑल आपण पाहिलं तर ऋतिकनं खूप चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला एकवीस धावांची खेळी साकारली एकूण धावसंख्या दोन बाद चौवेचाळीस जयंबिका देवरुंगपाडा संघाने टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली या सामन्यामध्ये आणि अमर स्पोर्ट्स कासने टीम समोर चार षटकांमध्ये पंचेचाळीस धावांचं टार्गेट मनोज राहिला चौदा धावांचं योगदान दिलं आठ चेंडूंचा सा सामना केला ऋतिकनं बारा बॉल्समध्ये एकवीस धावा जोडल्या संजयनं चार चेंडूमध्ये चार धावांचं योगदान दिलं गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मयूरने सुरुवात केली होती तेरा धावा खर्च केल्या एकही गडी बाद करता आला नाही महेशनं चांगली गोलंदाजी केली आठ धावा देऊन एक गडी बाद केला त्यानंतर कल्पेशने देखील चांगला मारा केला सात धावा फक्त त्याने खर्च केल्या गौरवने एक गडी जरूर बाद केला मात्र चौदा धावा त्याने खर्च केल्या आणि दोन पेनल्टीच्या धावा होत्या अशा प्रकारे एकूण चौवेचाळीस धावा धावफलकावर आणि पंचेचाळीस धावांचं टार्गेट तर पुढील सामन्याची आपण नाणेपैकी अटिनी करणार आहोत स्पोर्ट पडगे पर विरुद्ध भावाले अशी मॅच असणार आहे तर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच नाणेपिकेसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे स्पोर्ट पडगे संघाचे कॅप्टन आलेले आहेत भावाले संघाचे कॅप्टन विनंती असेल की आपण सुद्धा लगेचच यायचं आहे आणि ही नाणेपैकी करण्यासाठी मी मान्यवरांना इन्व्हाइट करतो या सन्मानिय मनोहरजी किने यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आपल्या शुभ असते या दोन्ही संघादरम्यान दरम्यान आपण नाणेफिकी करणार आहोत ओम साई भावाले विरुद्ध आदित्य स्फोट पडगे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वेलकम नागेश अँड वेलकम प्रलेश मोरांजन आमचे मान्यवर आहेत मनोहरजी केने मी प्रथम तुम्हाला नाण्याची माहिती करून देतो एका बाजूला आहे एम डी स्फोट आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण सरपंच चषक दोन हजार एकवीस असं तुम्हाला कॉल इथे मात्र द्यायचा आहे तर भावाले संघाचे कॅप्टन नागेश कॉल देत आहेत एमडी स्फोट यांचं म्हणणं आहे परंतु आलेला आहे सरपंच चषक दोन हजार एकवीस तर आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला मात्र ही सुंदर ट्रॉफी देणार आहोत टॉस जिंकला आहे आदित्य पडका संघाने तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण बॅसपटावर जाऊन स्थानापण व्हायचं आहे प्रलेश डे नॅटची स्पर्धा आहे परंतु तुमचा डेमध्ये सामना सुरू होणार आहे काही क्षणानंतर टॉस किती इम्पॉर्टंट होतं टॉस आम्हाला आम्ही बॅटिंग करू आमचा निर्णय जो असेल तो बॅटिंग करण्याचा आहे आम कारण आमच्याकडे आता बॉलिंग युनिट चांगलं आहे आणि बॅटिंग फ्रीली करण्याचा आमचा निर्णय आहे त्यामुळे आम्ही बॅटिंग करू आणि किती धावांत टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्धी प्रतिस संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार मॅच असल्या कारणाने पहिले पिचचा काही अंदाज नाही आहे पण जास्तीत जास्त धावा आम्ही बनवायचा प्रयत्न करू तुमचा संघ भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग होत असतो परंतु या स्पर्धेबद्दल प्रलेश नक्कीच तुझ्याकडे दोन शब्द मी जाणून घेऊ इच्छितो ऑब्व्हियसली मला सांगायला जरूर आवडेल की डे नाईटची स्पर्धा या परिसरात दुसरी आहे आणि ही तेवढीच दमदार आहे आणि खूप सुंदर सुंदर ट्रॉफ्याज आम्हाला दिसत आहेत युनिक ट्रॉफ्याज आहेत आणि जसं आयोजन केलेलं आहे खूप छान असं आयोजन केलेलं आहे नाईटचा जो लाईव्ह जो क्लिअर क्लिअर असतो ला तो पण खूप सुंदर आहे त्यामुळे खूप छान आयोजन नियोजन हो आहे आणि त्यांना ऑल द बेस्ट बोलणार आहे मी तरी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करणार जरूर आणि की उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नागेश तुम्ही टॉचची मागणी केली परंतु मात्र तुम्हाला टॉस प्राप्त झाला नाही तुम्हाला गोलंदाजी करायची आहे तर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचं निर्णय गास्तिंग म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे तर प्रतिस्पर्धी सांगायला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार तुम्हा तीस ते पस्तीस आणि असा कोणता गोलंदाज तुमच्याकडे आहे की तो चांगली गोलंदाजी करेल या मॅच मध्ये कैलास आहे नावनाद आहे साहिल आणि तुमच्याकडे काय अपेक्षा संघाला बघू आता मैदानावरच आणि की तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा टॉस संपन्न झालेला आहे आदित्य स्पोर्ट पडगे वन द टॉस इलेक्टेड बॅट फर्स्ट अगेन्स्ट ओम साई भावाले बॅक टू कॉमेंट्री बॉक्स अजय गरत इज देअर थँक्यू सो मच शुक्रिया योगी पहिली गेंद सिंगल डिक्लेयर जोन में गेंद को खेल दिया है सलामी बल्लेबाज समीर ने समीर के साथ कल्पेश आए हैं पारी की शुरुआत करने के लिए आज के दिन का ये दूसरा मैच अमर स्पोर्ट्स कास्ट ने बना जे अंबिका देवरुंगपाड़ा देवरुंगपाड़ा टीम ने चवालीस रन बनाए हैं चार ओवर्स में और पैंतालीस रनों का पीछा करना है अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम को कास्ती गाँव में भी दो टीमें हैं लेकिन दोनों भी बड़ी मज़बूत टीमें मानी जाती है पीजी स्पोर्ट्स कास्टनी टीम ने कल बहुत अच्छा प्रदर्शन किया चुनौती बरकरार रखी है इस टूर्नामेंट में टॉप टेन में प्रवेश किया है और आज अमर स्पोर्ट्स कासनी टीम को हम एक्शन में देख रहे हैं अमर स्पोर्ट्स के पास भी बड़ी अच्छी बल्लेबाजी है गेंदबाजी में हालांकि थोड़ा सा मिला जुला प्रदर्शन रहा दो ओवर्स अच्छे रहे दो थोड़े ख़राब रहे बढ़िया गेंद इस बार रुतिक की फुलर लेंथ बल्ले का शायद किनारा लगा है एक रन दौड़ कर पूरा करते हुए बैट्समैन कल्पेश कल्पेश एक ऐसे बल्लेबाज है जो ताबड़तोड़ बैटिंग कर सकते हैं तेज़ गति से रन बना सकते हैं और जरूर तेज गति से रन बनाने होंगे क्योंकि चार ओवर में पैंतालीस रन बनाने हैं एक तो ये टूर्नामेंट और ये मैदान ऐसा है जहाँ पर चार ओवर्स में 40, 40 प्लस जो टोटल है बहुत कम बार चेज हो रहा है ऋतिक गोडे ओवर द विकेट ओ खतरनाक गेंद इस बार, एक ऊपर उठती हुई गेंद बैट्समैन थोड़ा सा स्विबल करते हुए घुमाना चाहते थे गेंद को लेकिन उछाल ज्यादा था उसको ठीक तरह से भाप नहीं पाए थे कोई रन नहीं इस गेंद पर कैप्टन अजय विकेट कीपर की भूमिका में पावर प्ले का ओवर चल रहा है अभी तक अच्छी गेंदबाजी ऋतिक गोडे द्वारा दो खिलाड़ी सर्कल के बाहर एक सामने लॉन्ग ऑफ पर और एक ऑन साइड में बहुत अच्छी गेंद फिर से आड़े बैट से खेलने की कोशिश स्ट्रगल करते हुए बैट्समैन समीर लगातार दो डॉट गेंदे खेल चुके हैं और निश्चित रूप से अब दबाव उनके ऊपर बढ़ता हुआ धीमी शुरुआत है अमर स्पोर्ट्स टीम की चार गेंदों में सिर्फ दो रन बने हैं हो कारण आपण जर प्रति मात्र अकराच्या पुढे आपल्याला सरासरी पाहायला मिळते इथे मात्र चिंडला उडवला ऑन साईडला आणि मात्र ट्रॅव्हल होईल मिडविकेट रिझर्व्ह मध्ये एका टप्प्याच्या साह्याने चार दाबांसाठी चौकार अच्छा शॉट दो डॉट गेंदे खेलने के बाद जो प्रेशर बढ़ा था वो प्रेशर थोड़ा सा रिलीज होता हुआ डीप मिड विकेट पर खिलाड़ी था लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं वो वाइड ऑफ मिड विकेट खिलाड़ी रखा गया था और ऑर्थोडॉक्स मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को निकालने में कामयाब रहे बैट्समैन समीर पहला चौका कासनी टीम के पारी का समय के मामले में सहयोग करना है देवरंगपाड़ा टीम के कैप्टन 20 मिनट के अंदर आपको चार ओवर्स पूरे करने हैं फील्डिंग में थोड़ी तब्दीली की जा रही है मिड विकेट सर्कल के अंदर है वहाँ पर उस फील्डर को लगभग ऑर्थोडॉक्स पोजीशन में लाया गया है और उनके पीछे भी लगभग एक खिलाड़ी वो मिड विकेट बाउंड्री पर रखा गया है जहाँ से बाउंड्री चली गई वहाँ पर खिलाड़ी रखा जा रहा है लेकिन समय काफ़ी बर्बाद किया जा रहा है अंपायर वार्न करते हुए देवरुंगपाड़ा टीम के कैप्टन को कप्तान लगता है कन्फ्यूज़ हो गए हैं कि कहाँ पर खिलाड़ी रखने और कहाँ पर नहीं केवल दो ही खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं पावर प्ले के ओवर में इस बार ऊंचा उठा दिया है है मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन के ऊपर से कम से कम दो रन तो जरूर मिलेंगे फील्डर दूर से भागते हुए अच्छा क्षेत्र लेकिन दो रन पूरे और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ एक ओवर के बाद स्कोर हुआ है आठ रन बिना किसी नुकसान के चांगला क्षेत्रशे पाहायला आपल्याला आपल्याला शेवटच्या चेंडूवर आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आठ धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचेचाळीस धावांचा इथे मात्र पाठलाग करतो य अमर स्पोर्ट का संघ थोडीशी संत सुरुवात आहे परंतु अजय हे सुद्धा आपण म्हणू शकतो की एकही गडी गबार हे एक जमेची बाजू असेल जेणेकरून या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल अच्छा बिल्कुल और अटैकिंग क्रिकेट तो पहले ओवर में भी देखने को मिला है खासतौर पर आखिर की दो गेंदों पर जिस तरह से प्रहार किए हैं समीर ने तो इरादे तो स्पष्ट कर दिए है समीर ने कि यहाँ से आक्रामक ही खेल देखने को मिलेगा और हो सकता है कि इस आक्रामक खेलने के चक्कर में कुछ विकेट भी गिरे बोलर के पास भी मौका रहेगा मेरे ख्याल से विकेट चटकाने का क्योंकि रिक्वायर्ड रेट थोड़ा बढ़ गया है जो ग्यारह दशमलव दो पाँच रन प्रति ओवर का था वो बारह के ऊपर चला गया है तीन ओवर में अब सैंतीस रनों की आवश्यकता है दुसऱ्या षटक कर... दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज किशोर आणि पहिलाच चेंडू आपण जर पाहिला तर या ठिकाणी पंथाकडनं वाईटचा इशारा कारण फलंदाजच्या वाकाच्या बाहेर मात्र या ठिकाणी आपल्याला भांसर चेंडू पाहायला म्हणाला आणि मात्र पंथांनी या ठिकाणी वन फोर दे वरचा सुद्धा इशारा केलेला आहे म्हणजे या वर मध्ये मात्र पुन्हा एकदा किशोर हा गोलंदाज भांसर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही बहुत लंबे ऊंचे कद के गेंदबाज है और उनको बाउंस कंट्रोल करना होगा कहीं ना कहीं इस बार शॉडम पुल बहुत खूबसूरती के साथ खेला है लेकिन पीछे फील्डर मौजूद है चूंकि अब पावर प्ले समाप्त हो चुका है तो ऑन फील्ड जो आउटफील्ड में खिलाड़ी है वो थोड़ी ज्यादा नजर आते हुए पांच खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं जिसमें से तीन ऑन साइड में है अच्छे टाइमिंग के साथ ये स्ट्रोक खेला गया था लेकिन गैप नहीं ढूंढ पाए सिर्फ एक रन से संतुष्ट करना पड़ा है बैट्समैन कल्पेश को कल्पेश पॉचे दो पर, समीर खेल रहे साथ पर टीम का स्कोर दस रन बिना किसी नुकसान के केला तर मात्र पस्तीस धाब्यांची गरज आहे चेंडू आहे आहेत सतरा एखाद्या दुसरा मोठा फरक नक्कीच या सामन्यामध्ये अजूनही मात्र सुरस फायला मिळू शकेल करू शकेल आणि प्लेड ऑन मधली एसी उद्ध्वस्त आणि ज्या विकेटची आवश्यकता जो विकेट प्राप्त करून दिला किशोरने आपल्या संघाला आणि पहिला धक्का लागतोय अमर स्वडकाच्या संघाला फलंदाज माघारी पड़तेल समीर इज गॉन okay, गेंद में उछाल थोड़ा सा कम था और उसी में कहीं ना कहीं चकमा खा बैठे इनसाइड एच लगा और गेंद सीधे स्टम्प्स पर जाकर टकराई थोड़े से दुर्भाग्यशाली रहे हैं बैट्समैन समीर आउट होने से पहले सात रनों का योगदान दिया अच्छे गेंदों का सामना किया एक चौका जरूर जड़ा था उन्होंने अपनी पारी में ये देखिए लंबे ऊंचे कद के गेंदबाज है उनकी पहली गेंद में ज़्यादा उछाल देखने को मिला था लेकिन ये गेंद जितनी उम्मीद थी बैट्समैन को उतना उछाल नहीं था और क्रॉस बैटेड शॉट खेलने की भी कोशिश हुई थी जब गेंद नीचे रहती है तो क्रॉस बैटेड शॉट्स खेलना बहुत खतरनाक साबित होता है नए गौरव गोंदली आए है टीम के कैप्टन युवा खिलाड़ी है और बहुत बेहतरीन ऑलराउंडर अच्छी बैटिंग करनी होगी पैंतीस रनों की घुमा दिया है डीप क्षेत्र में लेकिन डिक्लेयर जोन है वहां पर जाती हुई गेंद सिर्फ एक रन फटका खूब छान मात्र एकजुट किया था गौरव गोंदली ने परंतु चुकीची दिशा निवडली आणि त्याचमध्ये पाहतो की एकच धाव या मागे आपल्याला पाहायला मिळाली तुम्हाला आता कुठेतरी चौकारा आणि षटकांची आवश्यकता आहे कारण चेंडूची संख्या आता मात्र आपल्याला कमी होताना पाहायला मिळते या धावसंख्या पाहू शकता आपण पुढे जाईल एक गडी बाद अकरा धावा वेलकम समीर नक्की त्यांना आपण पुढील मॅचमध्ये खेळताना पाहणार आहोत आदित्यस्फोट फटक्या संघाच्या माध्यमातून और पड़गा टीम के कैप्टन ने काफ़ी अच्छा जिक्र किया कि बहुत ही खूबसूरत ट्रॉफ़ीज़ है यहाँ पर ट्रॉफ़ीज़ तो सबसे बड़ा आकर्षण रहता ही है एम डी स्पोर्ट्स के बिग शो में हमेशा अलग अलग तरह की ट्रॉफ़ीज़ हमें देखने को मिली है बहुत ही ज़बरदस्त सिलेक्शन और कलेक्शन होता है एम डी स्पोर्ट्स का जिसकी काफ़ी चर्चा भी रहती है पंद्रह गेंदे शेष हैं जीतने के लिए चौंतीस रनों की आवश्यकता आवश्यक, आवश्यक रन रेट लगातार बढ़ता जा रहा है बड़े शॉट्स खेलने होंगे बल्लेबाजों को बाउंड्री ऑप्शन कहीं ना कहीं ढूंढ निकालने होंगे चौके छक्के लगाने होंगे मैच को जीतने के लिए कल्पेश के पास इस समय स्ट्राइक इस बार आगे रखी हुई गेंद थी ड्राइव कर दिया है बल्ले कि बीचों बीच नहीं ले पाए हवा में खेलना चाहते थे बैट्समैन एक रन जरूर मिलेगा यहाँ पर और एक से ही संतुष्ट होना पड़ेगा अच्छी गेंदबाजी और अच्छा क्षेत्रक्षण भी एक अच्छा ओवर साबित होता हुआ ये किशोर का हो एकच कारण पहिल्याच चेंडू पाहिले तर मात्र स्वत चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली होती परंतु त्यानंतर काय सुंदर कम बॅक आपल्याला एक विकेट सुद्धा प्राप्त केली आणि टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मात्र आहे तर खूपच छान आहे वाडीश लोकांना पंडित गोड्या आहेत परंतु त्यांना भेट करून चेंडू निघून जाईल आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा संघर्षमय चौकार पडगेगावचे उद्योजक सरमानी सुनीलजी पाटील यांचा सुद्धा इथे मात्र शिबाग बन झालेला आहे तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा रिप्ले पाहू शकता खूपच छान फटका ऍक्झिटिव्ह केला आणि पहा पंडित गोड्यांच्या अव्वाकाच्या बाहेर मात्र हा घेणार चेंडू पाहायला मला तर चेंडू द्यायचा आहे स्वयंसेवकांना विनंती करतोय यस आणि या चार धावे संकटित धाव संख्या आता मात्र पुढे जाताना आपल्याला एक गडी बाद सोळा धावा देखिए कल का जो पहिला मॅच का वातावरण था और टारगेट लगभग ऐसे ही फोर्टी थ्री का टार्गेट था

एकोणतीस धाबेंची गरज इथे मात्र चेंडू हा येत आहे परंतु झेल होण्याची संभावना कुठली पाहायला मिळत नाही जोपर्यंत हृतिक गोडे मात्र चेंडू फिल करतील आणि या ठिकाणी पहा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावतूच्या स्वरूपात बाद होतो या कल्पेश पाटील पाऊस क्रिकेट वीर पाऊस क्रिकेट वीर चौकार षटकर काफ़ी ज़्यादा जोखिम उठाया गया था अच्छा थ्रो और वहाँ पर थ्रो को अच्छी तरह से गैदर भी किया गया तुरंत रन स्टम्प्स भी खेर दिए गए अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुँच नहीं पाए बैट्समैन कल्पेश तीन रन बनाकर रन आउट हुए नए बैट्समैन मयूर दल और अब ये जोड़ी काफ़ी महत्वपूर्ण तो रहेगी गौरव और मयूर की बड़े शॉट्स खेलने की काबिलियत रखते हैं दोनों भी बल्लेबाज छः पर बैटिंग करते हुए गौरव मयूर नॉन स्ट्राइकर्स इन पर स्ट्राइक मेरे ख्याल से उनके पास रहेगा क्योंकि ओवर समाप्त हुआ है जी हाँ दो ओवर की समाप्ति हो चुकी है स्कोर सत्रह रन दो विकेटों के नुकसान पर बचे हुए दो ओवर्स में अट्ठाईस रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम को आवश्यक रन रेट अब चौदह का हो चुका है प्रति ओवर यानी कि हर ओवर में मुझे लगता है कि कम से कम दो बड़े शॉट्स तो खेलने होंगे बल्लेबाजों को दो बड़े शॉट्स आते हैं तो ज़रूर लक्ष्य तक पहुंचा जा सकता है हालांकि देवरुंगड़ा टीम के पास अच्छी गेंदबाजी है पहले दो वर्ष बढ़िया रहे हैं उनके लिए रुतिक और किशोर के गेंदबाजी में परिवर्तन किया गया है लेकर मनोज एक और अनुभवी खिलाड़ी बहुत अच्छी गेंद थोड़ा सा अतिरिक्त उछाल ऑन साइड में लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे मनोजने आणि मात्र पहिला डॉट चेंडू निघाल्यावर मात्र ऋतिक सुद्धा मात्र मात्र वाढवताना पाहतोय आपण खूप छान चेंडू आहे आता मात्र या ठिकाणी थोडीशी कठीण परिस्थिती आपल्याला पाहायला परंतु या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतोय ज्या फटक्याची आवश्यकता तिथं फटका इथे मात्र एक्झिट केला आहे मयूर दलवीने आणि मयूरच्या बाद मध्ये निघतोय हा पहिला बिकेट दमदार षटकार संग्राम हमने पढ़ा था महासंग्राम सरपंच का रणसंग्राम हमने पढ़ा था महासंग्राम सरपंच का रणसंग्राम हमने पढ़ा महासंग्राम सरपंच का रणसंग्राम हमने पढ़ा था मयूर जैसे बैट्समैन को इस तरह की गेंद करना मतलब आफत को बुलावा देने के बराबर है ओखली में सर देने के बराबर है गेंदबाज के लिए बिल्कुल ओवर पिच की बिल्कुल स्लॉट में थी उनके ताकतवर खिलाड़ी है तगड़े खिलाड़ी है और तगड़ा प्रहार किया मयूर ने सिक्सर से अपनी पारी का आगाज करते हुए इस बार इन साइड एच लगा है मेडल नहीं कर पाए हैं एक रन मिला और यहाँ पर थोड़ी मिसपीड देखने को मिली है लेकिन बढ़िया बैकअप पंडित गोडे का और केवल एक ही रन से सीमित रखा गया है बैट्समैन को सात पर पहुंचते हुए मयूर स्कोर आगे जाता हुआ ट्वेंटी फोर चौबीस रन बने हैं लक्ष्य है पैंतालीस यानी की जरूरत शेष अरे चिंडू पकडल्यानंतर काय अतिशय सुंदर ऍक्शन पाहिले आपण पंडित घोडेंच्या माध्यमातून फलंदाजा मात्र घर सोडण्याची भरपूर भीती मात्र त्या ठिकाणी केली मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एका धाव्याने आता मात्र धाव फलक पुढे जाईल चोवीस वरना पंचवीस या आकड्यावर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये देखिए मयूर कोशिश कर रहे हैं बल्कि गौरव बड़े शॉट्स खेलने की लेकिन उनका शेप वो गवा रहे हैं कुछ ज्यादा हिल डुल रहे ऐसे लग रहा है सिर स्थिर नहीं है उस वजह से शायद ठीक तरह से वो टाइम नहीं कर पा रहे हैं स्ट्रोक्स वो पिछली गेंद भी थोड़ी कमजोर थी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी फायदा ज्यादा नहीं उठा पाए और अब यहाँ से कमजोर गेंदे क्या बल्कि अच्छी गेंदों पर भी अच्छे प्रहार करने होंगे मैच को जीतने के लिए बीस रन चाहिए आठ गेंदे शेष नहीं तुम्हारा मात्रों में फटका मात्र खेलना गर्जी का है प्रयत्न करतोय मयूर दलवी परंतु या ठिकाणी उंची जास्त पाहायला मिळाली अंतर कमी आणि मात्र मिडॉनला मात्र चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या खेळाडूवर मात्र भरपूर सार्या अपेक्षा होत्या मरतीय संघाच्या त्या अपेक्षा मात्र कुठेतरी भंग होत असताना कारण फलंदाज फलंदाज बाद होतोय मयूर दलवी अमर स्पोर्ट्स कास्ट टीम को लगने वाला ये तीसरा करारा झटका उम्मीदें जगा दी थी मयूर ने बहुत लंबा सिक्सर लगाया था उन्होंने इस ओवर में लेकिन बहुत बढ़िया वापसी गेंदबाज मनोज द्वारा और उस टाइम बाहर रखा था गेंद को थोड़ी शॉर्ट गेंद थी लेकिन उछाल अच्छा प्राप्त किया और सामने खेलने के चक्कर में आउट हुए हैं इसी गेंद को स्क्वेर ऑफ द विकेट खेलते पुल करते तो शायद बात अलग देखने को मिल सकती थी बात बन सकती थी बैट्समैन के लिए लेकिन एक गलत स्ट्रोक का चयन बैकफुट पर जाकर सामने खेलने का प्रयास किया अच्छी पोजिशन में नहीं थे बैट्समैन और एक अच्छा कैच ऑन की दिशा में सात रन बनाकर आउट हुए मयूर नए बैट्समैन आए हैं अमोल दर्वी, एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है अब यह भी कैच बन सकता है का कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद और कोई गलती नहीं एक और अच्छा कैच इस बार रुतिक थे फील्डर और विकेट का पतन सुंदर कॅचिंग आपल्याला पाहायला मिळते य जे अंबिका स्पोर्ट डोरिंग पटास संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून आणि आता मात्र समीकरण आपण पाहू शकतो की सहा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी वीस धाब्यांची गरज चला लगेच लावून घ्यायचं आहे देखिए पिछली चार गेंदों पर सिर्फ दो रन बल्लेबाजों ने बनाए और दो तो बैट्समैन भी आउट हुए तो मोमेंटम जो सिक्सर लगने के बाद ऐसे लगा था कि अमर स्पोर्ट्स कासनी टीम के पास आ रहा है लेकिन वो मोमेंटम रख नहीं पाए बल्लेबाज बरकरार नहीं रख पाए और अब मोमेंटम पूरी तरह से जम्बिका देवरूंग पड़ा टीम के पास नजर आ रहा है लेकिन क्रिकेट का खेल है कुछ भी हो सकता है छः गेंदे जीतने के लिए बीस रनों की ज़रूरत है काबिलियत ज़रूर रखते हैं बल्लेबाज अमर और अमोल बड़े शॉट्स खेलते हुए मैच को ओ यहां से भी जीतने का मादा रखते हैं हालांकि उतना आसान तो नहीं है स्ट्राइक अमर के पास डवरदा स्थिती आता मात्र पाहाला म्हणते या अमर स्पोर्ट कास्ट ने संघाचा आपण विचार केला तर कारण छंटूची संख्या आता मात्र आपल्याला फक्त 6 पाहाला मिळते आणि धावांची संख्या आहे मात्र वीस हा सामना मात्र जिंकायचा असेल तर आता स्पीड करा भरपूर वेळ तुम्ही या सामन्यासाठी खर्च करत आहात देरुणपडा संघ प्लीज नवीन कुलंदास पोशिदा आपण अजय्य मात्र करे सा है पर फायदा उतरू शकल नहीं फलंदाज हेज ग्रिक पहा कड़न नो बोलता इशारा वन प्लस वन एक दौन दाबा इत मोन रूपाने और तुरंत रिव्यू भी लिया गया है और मुझे ही रहा था कि रिव्यू लिया जाएगा क्योंकि अंतिम ओवर है मैच का और रिव्यू तो बनता है नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि पारितोषिक आहे जर अमर भुईरेने जरा तीन चेंडू मध्ये तीन षटकार जर टोकले तर त्यांचे लाडके मामा निंबवलीचे यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे आणि या ठिकाणी जे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मानिय भगवानजी के साहेबांचं इथे मात्र शिवागम झालेलं आहे तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय चषक दोन हजार एकवीसमध्ये तर पाहूज हा चेंडू लिगल आहे की अनलिगल पंचांगडा नोबोलचा इशारा आम्हाला पाहायला मिळाला आहे आणि या ठिकाणी पाहू शकत आपण तिसरे पंच कंट्रोल रूममध्ये आहेत नजदीकी मामला है और महत्वपूर्ण क्षण है इस मुकाबले के थोडा समय लेते वे थर्ड अंपायर हो नक्कीच कारण कुशल मुमेंट आहे कारण आपण सामन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचलेला आहोत कारण प्रत्येक छेंडू आणि प्रत्येक धाव ही आता मात्र इम्पॉर्टंट आहे आणि त्याच मध्ये की पंच मात्र थोडस या ठिकाणी वेल घेत आहेत कारण दोन्ही संघ जर पाहिले तर या ठिकाणी विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करण्याचा वाट प्रयत्न करत आहेत अजूनही डिसिजन पेंडिंग आहे ऑनफील्ड अंपायर का जो निर्णय है वो नो बॉल है और जे एमबी का पाड़ा टीम ने रिव्यू लिया है आखिरी ओवर की ये पहली गेंद थी छह गेंदों में बीस रनों की जरूरत थी और थर्ड अंपायर का डिसीजन है फेयर डिलीवरी यानी कि नो बॉल नहीं है तो एक ही रन इस गेंद पर मिला है अब पांच गेंदों में उन्नीस रनों की जरूरत स्ट्राइक अमोल के पास अमोल ने अभी तक किसी भी गेंद का सामना नहीं किया है और पहली गेंद से उनको अपने हाथ खोलने होंगे टक्कीच पहिल्या चेंडूवर आता मात्र या ठिकाणी आपल्याला एक धाव पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र येणारे पाच चेंडूमध्ये एकोणावीस धाब्यांची गरज फटका तर खूपच छान पहायला मिळतोय परंतु डीप ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहेत किशोर आहेत त्या ठिकाणी परंतु बॅकअप पहा दोन दोन क्षेत्रशेख होते बॅकअप करण्यासाठी कारण त्याला सुद्धा माहिती की मात्र एक एक धाव आपल्याला मात्र वाचवणं गरजेचं आहे आणि आता मात्र डूर डूरडाय स्थिती पाहायला मिळते येणारे चार चेंडू आणि विजयासाठी अमर स्फोट कथनी संघाला अठरा धाब्यांची गरज देखिए सिंगल डबल से बिल्कुल भी काम बनने वाला नहीं है कांसनी टीम का चौकों और छक्कों चौको की दरकार है इस बार इनफील्ड को तो भेज दिया है लेकिन डिप में प्रोटेक्शन है बढ़िया फील्डिंग पंडित की आउटफील्ड के जो खिलाड़ी है वो अच्छा कार्य करते हुए जेम्बे का पड़ा टीम के लिए और अब समीकरण तीन गेंदों में सत्रह रनों की ज़रूरत नक्कीच नक्कीच इथे मात्र टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने मात्र भरपूर काही चुका केली आणि त्याचमुळे पाहतो की आता मात्र जे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत त्यांच्यावर आपल्याला प्रेशर पाहायला मिळाला आणि त्या प्रेशरमधून मात्र हे फलंदाज आपल्या संघाला बाहेर काढू शकले नाही आणि त्याचमुळे पाहतो की आता स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते ती म्हणजे अमरस्फोट कासनेस संघाची कारण तीन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी सतरा धाब्यांची गरज चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी इथे मात्र अकोटा मात्र चेंडू फारक्या तर खूपच छान आहे परंतु डीप मात्र खेळाडू तैनात आहे एकच धाव पूर्ण केली ती दुसऱ्या धाबेचा प्रयत्न माहिती आहे की मात्र या ठिकाणी दोन पूर्ण फलंदाजाने आपल्या संघाला जास्त नुकसान मात्र होणार नाही आणि आता मात्र येणारे दोन चेंडू आणि मात्र पंधरा धाबेंची गरज यानी की जितके बिलकुल समय जंबिका देवरुंगपाडा टीम और कगार पर पहुंच चुकी आहे अमर स्पोर्ट्स ने बड़ा टारगेट था एस्पायर लॉफ्टेड शॉर्ट लॉन्ग ऑफर खिलाडी मौजूद है किशोर बड़े बड़े हाथ है उनके कोई गलती नहीं की उन्होंने विकेट का पतन होता हुआ एक तरफ सामना येते मात्र प्रेक्षणात भाला अमलाला असं वाटलं होतं की मात्र अमरस्फोट का संघ मात्र या धाबांचा सा पाठलाग चांगल्या प्रकारे करेल परंतु कुठेतरी प्रवीण गजे अजय पूर्ण म्हणजे फिट नाही आणि त्याचमुळे मात्र जी सलाम लागली त्यांना नक्कीच सुरुवात मिळायची सुरुवातीला ती सुरुवात मात्र समीर आणि कल्पेश देऊ शकले नाही आणि त्याचमुळे पाहतो की ही स्थिती आज आपल्याला अमरस्फोट कासणी संघाची पाहायला मिळाली जी पहाला हा बॅटिंग ऑर्डर में भी कुछ चेंजेस देखने को मिले आखरी गेंद खेल दिया है उसको डिक्लेअर झोन में और इसके साथ ही ये मॅच समाप्त होता हुआ मॅच को जीत लिया है जय अंबिका देवरुंगपाडा टीमने हार्दिक हार्दिक अभिनंदन जय अंबिका स्पोर्ट्स एंड हार्डलक अमर स्पोर्ट्स कासने हार्ड अमोल दलवी असं वाटलं होतं की मात्र तुमच्याकडनं आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल परंतु क्रिकेटचा भाग आहे हार जीत होत असते परंतु मनाने मात्र खचून जाऊ नका पुढील स्पर्धेमध्ये मात्र कशा प्रकारे चांगला परफॉर्मन्स आपल्याला कडनं होईल याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत जेणे बारा चेंडूमध्ये एकवीस धावांची अतिशय सुंदर इनिंग साकारली त्यामध्ये एक षटकार आणि दोन चौकाराचा समाविष्ट होता तो खेळाडू आहे हृतिक गोड आमचे अगदी जवळचे मित्र या सुप्रसिद्ध उद्योजक आणि माझी सरपंच विश्वास शेठ पाटील यांचे सुपुत्र आज प्रिन्स पाटील हे सुद्धा पुन्हा एकदा आलेले आहेत काल सुद्धा त्यांनी या स्पर्धेला भेट दिली नक्कीच प्रिन्स तुझा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक